विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून 1 मे हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण 1 मे 2060 विदर्भ हा महाराष्ट्रात सामील झाला. विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून वेगळ्या विदर्भाची मागणी केली जात आहे आणि त्याच मागणीसाठी आज विदर्भ राज्य आंदोलन समिती रस्त्यावर उतरली आहे. आम्ही 1 मे हा प्रत्येक वर्षी काळा दिवस पाळतो, कारण आजच्या दिवशी आम्ही 1 मे 1960 महाराष्ट्रात सामील झालो. तेव्हापासून आमची अधोगती सुरू झाली. आम्ही प्राणपणाला लावून आमचं सर्वस्व गहाण ठेवून आम्ही विदर्भासाठी लढलो, शेवटपर्यंत लढलो, परंतु ह्या सरकारला जाग आली नाही. म्हणून आता इथून आंदोलनाची तीव्र मालिका म्हणून आजच्या दिवशी आम्ही इथून घोषणा करत आहोत आणि आजपासून विदर्भाची जनता हे रस्त्यावर दिसेल. विदर्भ घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण महाराष्ट्रात 65 वर्ष राहिलो आणि 65 वर्षात आमची अधोगती झाली. आम्हाला आमचं स्वराज्य पाहिजे, आम्हाला स्वतःचं राज्य पाहिजे, त्याच्याकरता ही लढाई सुरू झाली आहे.